कागज घेऊन चला सुप्रीम कोर्टात नेमकं काय काय झालं त्याविषयीची माहिती आपण घेतली. अध्यक्षांनी कोर्टाने निर्णय घेऊन असं कोर्टानं म्हटलंय. सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून सांगितलं हे सुरू आहे आणि शिवसेनेच्या अनेक खासदारांचं मत आहे की मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा आणि तसं काही ठरलेलं आहे का? उलट आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या संदर्भात त्या दिवशीच त्यांनी असं सांगितलं होतं जाहीरपणे, मी खासदारांची चर्चा करून निर्णय घेईन. आज दुपारी खासदारांची बैठक लावली, त्या बैठकीनंतर काय निर्णय होतो तो कळेलच आपल्याला. किती? 14. माझं उलट आव्हान आहे आपल्याला, कळकळीचं आव्हान आहे. माननीय नवीन मुख्यमंत्र्यांनी परवा सभागृहात असं एक भाषण करताना म्हणलं की आम्ही म्हणायचो आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं द्या, पाठवून देतो. हे 14 जण कोण आहेत त्यांची नावं द्या, ती पण जाहीर करा, म्हणजे कळू दे ना खरं 14 जण कोण आहेत ते. आपण पुन्हा तेच, तुम्ही ठरवलंय का की त्यांची स्पॉन्सरशिप घेऊन पुढे द्यायचं आहे लोकांना? नाही ना, प्रामाणिक पण आहेत. शेवटी पक्षाच्या आत थोडी लोकशाही असतेच की आदरणीय पक्षप्रमुखांकडे आमचं मत मांडायला आम्हाला अधिकार आहेत. त्यांनी कधी रोखलं नाही आम्हाला कधी, तू असं का म्हणतोस म्हणून. म्हणजे मध्येसुद्धा एक बैठक झाली, इतकं दिलखुलास पण बैठक झाली. सगळे 16-17 जण तिथे 16 जण जवळजवळ आमच्या विधान लोकसभेतले होते आणि त्याही परिस्थितीत त्यांनी चक्क स्पष्टपणे सांगा अगदी मनमोकळेपणानं ते बोलत होते. त्यामुळे असं काही नाही की बाहेर काहीतरी करण्याची गरज नाही. आदरणीय पक्षप्रमुखांकडे आपली मतं मांडू शकतात, पक्षप्रमुख शेवटी निर्णय घेणार. ही जी पद्धत आहे ती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने काम सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयात अपेक्षित होता, परंतु परत तारीख पे तारीख.